आता आपण प्रत्यक्ष कागदावर शंकूचे लंबजन्य प्रक्षेप काढूया. त्यासाठी नेहमीप्रमाणे आपले एक्स वाय अक्ष आणि झेड अक्ष त्याला अचूक काटकोनात आपण काढून घ्यायचे आहे. मी तो आधीच काढून घेतलेला आहे. आता त्यानंतरची आपली स्टेप की जी 20 मिलीमीटर अंतरावर आपण चारी बाजूला जागा सोडतो त्यासाठी या फिकट रेषा काढतो. नेहमी लक्षात ठेवा की या रेषांचा आपल्या ड्रॉइंगशी काहीही संबंध नाही, फक्त एक विशिष्ट अंतर प्रत्येक व्ह्यूच्या दोन्ही दरम्यान असावं म्हणून आपण या रेषा काढत असतो. फिकट अशी हिरव्या रंगाच्या पेननी या रेषा काढत आहे. त्या रेषा ड्रॉइंगचा भाग नाहीत, म्हणजे आपण पेन्सिलने काढताना त्या रेषा अत्यंत फिकट स्वरूपात काढायच्या आहेत आणि जरुरी आवश्यक तितक्याच काढायच्या आहेत. या बाजूलाही विनाकारण जास्त रेषा या टोकापासून त्या टोकापर्यंत काढायच्या नाहीत. या अक्षसुद्धा आपल्या लेआउटच्या बॉर्डरला स्पर्श करता कामा नये, त्याच्या आतमध्येच हवेत. या पद्धतीनं या 20 रेषा काढल्यानंतर आता आपल्या लक्षात आले आपण पाहिल्यापासून की टॉप व्ह्यू शंकूचा जरी असला तरी तो टॉप व्ह्यू हा वर्तुळाकार येणार आहे आणि तो वर्तुळाकार आपण घेतलेल्या उदाहरणामध्ये 36 मिलीमीटर व्यास म्हणजेच 18 मिलीमीटर त्याची त्रिज्या येणार आहे. त्यासाठी या 20 पर्यंत त्याचा परिघ येईल, ही झेड अक्ष याच्या 20 पर्यंत त्याचा परिघ येईल, या वर 20 अंतरावरल्या रेषेपर्यंत त्याचा इकडून परिघ येईल, म्हणजे याच्यापासून 18 आणि या रेषेपासून 18 असा आतमध्ये तो त्याचा वर्तुळाचा केंद्रबिंदू असणार आहे. त्यासाठी आपण इथं त्याचं मार्किंग टाकायचं आहे. बरोबर 18 वरती त्या 20 रेषेपासून 18 वरती आणि इथं देखील 18 वरती आपल्याला त्याचं मार्किंग टाकायचं आहे, म्हणजे आपल्याला सेंटर लाईन काढता येईल. ही सेंटर लाईन मी ऑरेंज कलरनी काढतोय, म्हणजे आपल्याला वर्तुळाचा सेंटर मिळेल. आडव्या एक्स वाय अक्षाला समांतर अशी ही वर्तुळाची सेंटर लाईन येईल. एक मोठी डॅश एक छोटी डॅश या पद्धतीनं आणि उभी या अक्षाला झेड अक्षाला समांतर अशी या 18 मिलीमीटर अंतरावरून उभी सेंटर लाईन काढायची आहे या पद्धतीने. आणि मग या ठिकाणी आपल्याला या दोन सेंटर लाईनचा जो छेद आहे तो आपल्याला टॉप व्ह्यूमध्ये दिसणाऱ्या वर्तुळाचा सेंटर असेल. आता या सेंटरवरती आपण कंपास टेकून हा जो त्रिज्या आपण घेतलेली आहे 18 म्हणजे वर्तुळ व्यास 20 या त्रिज्याचं वर्तुळ आपण टॉप व्ह्यूसाठी काढायचं आहे की जो शंकूचा आपल्याला वरून दिसणारा व्ह्यू तो गोलाकारच दिसणार आहे, म्हणजे शंकूचा जो पाया आहे तो गोलाकार दिसणार आहे आणि तो गोलाकार आकार आपण इथे काढतोय. आणि मध्यभागी जो पॉईंट आहे तो थोडासा आपण स्पष्ट करूया, कारण मध्यभागीचा जो शिरोबिंदू आहे कोणचा शंकूचा तो आपण थोडा स्पष्ट करूया. आता यानंतर आपण प्रोजेक्शन्स घ्यायचे आहेत. हा टॉप व्ह्यू म्हणजे वरून दिसणारा देखावा आल्यानंतर आपल्याला इथं याची उंची आणि समोरून दिसणारा देखावा इथं बाजून दिसणारा देखावा काढायचा आहे. आपण उंची त्याची आपल्या उदाहरणामध्ये आहे 72 मिलीमीटर. प्रथम ह्या 20 रेषेवरती आपण 72 मिलीमीटरचं
मार्किंग करून घेऊ, म्हणजे आपल्याला तिथंपर्यंत ड्राइंग काढायचं आहे. शक्य आपण आडवी रेषाही दोन्ही व्ह्यूसाठी लागणार आहे ती उंचीची, कारण फ्रंट व्ह्यू आणि साईड व्ह्यूमध्ये उंची समान म्हणजे असणार आहे, उंची कॉमन असणार आहे. त्यामुळे ही उंची आपण इथं मार्किंग करून घेऊ. आता हे प्रोजेक्शन, हा जो बिंदू आहे त्या शंकूचा कडेचा बिंदू, तो बिंदू इथं आलेला आहे आपला आणि तो पायामध्ये आहे. उंचीमध्ये फक्त हा कोण असा एका बिंदूत एकवटलेला आहे शंकू, तो इथं येईल. परंतु पायाचा हा जो परिघ आहे, तो पायाचा, हा पहिला बिंदू इथं आलेला आहे. दुसरा बिंदू आणि शिरोबिंदू आपण आता घेऊया, प्रोजेक्शन घेऊ. त्यासाठी पुन्हा आपण या उभ्या अक्षाला दुनिया जुळवून घ्यायचं आहे आणि त्याला समांतर ही सेंटर लाईन आपण सेंटर लाईन पद्धतीनेच काढून घेऊ. म्हणजे एक मोठी डॅश, छोटी डॅश, या पद्धतीने दोन्ही डॅशमधलं अंतर फार सोडायचं नाही. त्यानंतर तुळाच्या या परिघाला स्पर्श करून येणार प्रोजेक्शन आपण घ्यायचं आहे. तुम्ही फिकट हिरव्या रेषेने घेतोय, आपण अत्यंत फिकट स्वरूपात घ्यायचं आहे. आता या ठिकाणी शंकूचा पाया आपल्याला मिळालेला आहे तो इतका आहे, म्हणजे या वर्तुळाच्या परिघा इतका, या परिघाच्या बिंदूपासून या परिघापर्यंत, म्हणजे व्यास जो की आपला 36 आहे. आणि शिरोबिंदू कसा आहे तो आपण पाहिला मगाशी प्रोजेक्शनमध्ये, तो मध्यभागी एकवटलेला आहे, म्हणजे या ठिकाणी तो येईल. आणि त्यामुळे त्या परिघापासून, पायापासून तो तिरका पृष्ठभाग या पद्धतीने त्याच्या शिरोबिंदूत येईल एकवटलेला, आणि असा आपला तो फ्रंट व्ह्यू पूर्ण होतो. अर्थात शंकू कोणत्याही बाजून पाहिला, सिलेंडर कोणत्याही बाजून पाहिलं तर फ्रंट व्ह्यू साईडवर तिथे सारखेच येणार आहे. पण आपण प्रोजेक्शन घेऊन तो पूर्ण करूया. त्यासाठी पुन्हा आपणास प्रोजेक्शन घ्यायला लागेल आडव्या बाजूला, म्हणजे या ठिकाणी एक्स वाय अक्षाला समांतर गुण्या लावून पहिल्या बिंदूचं आपण घेतलेलं त्या ऑलरेडी 20 ही सेंटर लाईन घेतलेली आहेच. शेवटचा परिघ हा स्पर्श करणारा या परिघाला, तो बिंदू आपण हा झेड अक्षावरती घ्यायचा, आणि तिथून पुन्हा आपण या पद्धतीने आपण झेड अक्षावरून एक्स वाय अक्षावरती हे तीन बिंदू प्रक्षेपित घ्यायचे. हे प्रोजेक्शन्स अत्यंत फिकट आणि आवश्यक तेवढीच घ्यायचे. या अक्षावरती आल्यानंतर ते प्रोजेक्शन्स आपण लंबरेषेत खाली घ्यायचे. कितीपर्यंत खाली घ्यायचे तिथं आपण उंची घेतलेली आहे मार्किंग करून, तिथंपर्यंतच ते घ्यायचे. हा शेवट मध्यभागी ती सेंटर लाईन आहे, त्यामुळे लगेचच ती सेंटर लाईन पद्धतीने काढू आपण. या पद्धतीने आता या ठिकाणी बाजूने दिसणारा पाया देखील आपला स्पष्ट झालेला आहे की तो 36 येणार आहे, आणि तो हा आलेला आहे दोन बिंदू, या बाजूनं हा आणि या बाजूनं हा, असा पायाचे आपल्याला इथं दोन बिंदू मिळाले. शिरोबिंदू इथं आहे मध्यभागी, त्याची उंची इथं आहे आलेली, आणि ती जोडून आपण हा व्ह्यू पूर्ण करूया. हा आपला आता बाजूने दिसणारा देखाव म्हणजे साईड व्ह्यू पूर्ण होत आहे. मापे देत असताना उंचीचं माप आपण शक्यतो फ्रंट व्ह्यू आणि साईड व्ह्यू याच्या मध्ये, फ्रंट व्ह्यूच्या बाजूला दिलं तर सर्वात जास्त सोयीस्कर असतं ते. त्यासाठी उभ्या रेषेला समांतर रेषा काढून आपण हे माप उंचीचं द्यायचं आहे, जी उंची फ्रंट व्ह्यू आणि साईड व्ह्यूमध्ये कॉमन येते. फ्र
फ्रंट व्यू आणि साईडमध्ये ही उंची कॉमन येते, त्यामुळे आपण एक ठिकाणी ही माप दिलं तरी आपलं चालून जातो। ते आपण 72 घेतलेली उंची, त्यामुळे 72 आणि वर्तुळाचा व्यास आपण इथेही देऊ शकतो, इथेही तो लांबीच्या स्वरूपात देऊ शकतो इथेही, परंतु शक्यतो जर वर्तुळ असेल तर तो ते माप आपण सर्वसाधारण 45 डिग्री कोणामध्ये अंशातमध्ये हे वर्तुळाच्या बाजूला दिलं तर जास्त सोयीस्कर असतं। म्हणून आपण इथं वर्तुळाच्या बाजूला वर्तुळाच्या दोन्ही परिघांचा स्पर्श करण्यातून केंद्रातून जाणाऱ्या म्हणजे व्यास काढून ती रेषा बाहेर घ्यायची, परिघावरती तिला ॲरो द्यायचे आणि 5 36 हे मापन इथे द्यायचे। इतकी दोन मापं आपल्याला पुरेसे की हे कोण पूर्ण होतं आणि त्यानंतर आपलं जे आहे ते शक्यतो त्यावेळी छोटी पट्टी वापरायची आणि म्हणजे आपलं काम वेगात होतं। अशा रीतीने लेटरिंग आपलं पूर्ण होतं आणि हा प्रश्न संपतो।